पार्टी की ओर से महाप्रबोधन यात्रा का आयोजन किया गया और उसी के उद्घाटन सभा के लिए सुषमा अंधारे नागपुर में आई हैं। इस दौरान अंधारे ने पत्रकारों से विविध मुद्दों पर पत्रकार परिषद के दौरान संवाद साधा। पत्र परिषद के दौरान अंधारी ने कहा कि मैं मूलतः एक शिक्षिका हूं, महाराष्ट्र को उड़ता हुआ पंजाब जैसा नहीं देख सकती। पूना एक एजुकेशनल हब है और इसलिए युवाओं के भवितव्य और स्वास्थ्य को लेकर चिंता है, इसलिए मैं ड्रग्स के मुद्दों को उपस्थित कर रही हूं। इसी को लेकर मैं कुछ मंत्रियों को सवाल करूंगी। पासून पाठपुरावा करत असताना मी वारंवार असं सांगितलं की पक्षीय राजकारण म्हणून नाही, मी हडाची शिक्षिका आहे, माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची मला चिंता आहे। पुणे हा एज्युकेशनल हब आहे, उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र उडता पुणे होऊ नये यासाठी तरुणाईच्या भवितव्याची आणि आरोग्याची चिंता करत मी हे ड्रग्जचे मुद्दे उपस्थित करत आहे आणि ते मुद्दे उपस्थित करताना मी काही मंत्र्यांना प्रश्न विचारले, मी ठामपणे प्रश्न विचारले, त्यातल्या एकाही शब्दात मी काही गुंजाव करत नाही। इस दौरान ललित पाटिल के मुद्दे को लेकर अंधारी ने शंभुराज देसाई को आड़े हाथों लिया और कड़े शब्दों में टिप्पणी की। हवेत पेपर भिरकावला असं नको व्हायला, सो यू कैन व्हेरीफाय की कोर्टाच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने चरस सापडलं। तुम्हाला काहीच वाटत नाहीये का की नाशिकमध्ये 200-300 कोटीचा ड्रग्जचा कारखाना उभा राहिला? काय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून तुमची जराही जबाबदारी येत नाही का? सोलापूरमध्येही असाच एक ड्रग्ज फॅक्टरी उभी राहिली, यात तुम्हाला काहीच विशेष असं वाटत नाही का? MD नावाचं जे केमिकल आहे जे राज्यभरात पसरवलं गेलं, जे ड्रग्जला आवश्यक असतं, हे आम्ही माध्यमांमधून ऐकलं आणि ते नाशिकमधून सगळीकडे पसरवलं गेलं, काय तुमचं दुर्लक्ष झालं होतं का? जर दुर्लक्ष झालं असेल तर माझे दोन प्रश्न आहेत, दो बातें हो सकती है सनम तेरे इन्कार की। जर तुमचं असं म्हणणं असेल की मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं, तर तुम्ही संबंधित विभागाचे मंत्री म्हणून माझ्या शिक्षकी पेशाच्या भाषेत सबसे नापास आहात, एटीकेटी सुद्धा नाही, नापास आहात। महाप्रबोधन यात्रा की उद्घाटन सभा को लेकर सुषमा अंधारी ने पत्र परिषद के दौरान कहा, यह फडणवीस और RSS का गढ़ नहीं है, ये बाबा साहब अंबेडकर के दीक्षा भूमि ऊर्जा का केंद्र है। मला नाही वाटत की हा RSS चा बाली किल्ला आहे, मी नागपूर मध्ये माझ्या उद्घाटन महाप्रबोधनाचं उद्घाटन पर्व इथून सुरू करते, कारण ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीचं ऊर्जा केंद्र आहे, म्हणून मी इथून येते। मला तुमच्या बालेकिल्ल्याची भीती वाटत नाही आणि तुमच्या कुठल्याच ताकदीची भीती वाटत नाही। जे प्रश्न आहेत ते मी विचारले आणि या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपण द्यावी एवढीच अपेक्षा। राजकारणातली नाही आहे, परिवर्तनाची परिभाषा समजून उमजून जगणारी आहे, पण तरीही तुम्हाला धमक्या द्यायच्या असतील आणि अशा पद्धतीने इशारे द्यायचे असतील तर इशारे ड्रग्ज माफियांना द्या। ललित पाटीलसारखा माणूस मी पळालो नाही, मी पळवून लावला गेलो असं का म्हणतोय याची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे। माझ्यासारख्या एका अत्यंत मध्यमवर्गीय माणसाला धमकवण्यात काय अर्थ आहे हो? आणि हो, अजून एक, ही सगळी लढाई उभी करताना हे अजिबात डोक्यात नाही आहे की माझ्या पाठीशी कुणी आहे की नाही, पक्ष, संघटना, व्यक्ती, नावं किंवा काही। अजून मला कुणाच्या मॅन्युप्युलेशनमध्ये पण जायचं नाही आहे, हे पण एक बाई लढते म्हटल्यावर तिचा सन्मान करायचं सोडा, अरे तिला साथ द्यायचं पण सोडा, अरे तिला प्रोत्साहन पण द्यायचं सोडा। धमकवता मला तुम्ही, घाबरवता। 130 कोटीच्या देशामध्ये फक्त एक 6 वर्षाचं लेकरू आहे, आपला अधिकार आहे। फडणवीस साहेब, आपल्याला असं का वाटतंय की आपली आणि माझी काही दुश्मनी आहे? मी कधीही तुमच्याबद्दल बोलताना भाऊ आणि तुमच्या पत्नीबद्दल बोलताना वहिनी असे आदरार्थी शब्द काढून बोलली, आपला उपमर्द होईल असं आणि वेग असं काहीच बोललेली नाही आहे। जर मला काही माहिती हवी आहे आणि मी आपल्याकडून ती माहिती मागते, मी असं म्हणते की अरे उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र तुम्ही म्हणता एकीकडे, कसा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल? एका अर्थाने तुम्ही इशारा देताय ना की जो कोणी या ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्याने गप्प राहा रे, शांत राहा रे, ही धमकी आहे। फडणवीस साहेब, धमकी नकात न देऊ। बजरंग दलाने मानेवर तलवारी ठेवल्या होत्या इथेच यवतमाळमध्ये, विषप्रयोग झाले, जिवंत जा, घाबरणार तर अजिबात नाही।
आपण असं म्हणाला फडणवीस साहेब की बोलणाऱ्यांची तोंड बंद होती, काय आहे हा इशारा आहे, ही धमकी आहे, तोंड बंद कराल म्हणजे काय कराल, संपवून टाकाल की मलिक आणि अनिल देशमुखांना अडकवलं, राऊतांना अडकवलं, तसं मला अडकवाल, अडकवाल तर कशात अडकवाल, आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे, आयुष्यभर कायदा आणि कलमाशिवाय काही बोललेली नाही आहे, अडकवाल तर कशात अडकवाल। फडणवीस साहेब आपण विसरताय का, आपण एका पक्षाचे नेते नाही आहात, आपण या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्यातल्या प्रत्येक नागरिक। पत्र परिषद के दौरान सुषमा अंधारे भावुक हुई, इस दौरान वे बोली कि जिस तरह मुझे धमकाया जा रहा है, मुझे चेतावनी दी जा रही है, लेकिन मुझ जैसे साधारण महिला को चेतावनी देने की वजह ड्रग्स माफियाओं को चेतावनी दो, मैं राज्य का गृह मंत्री हूँ, आपके और मेरे बीच कोई दुश्मनी नहीं है, मुझे ड्रग्स मामले की जानकारी चाहिए, राज्य के गृह मंत्री से मेरी यही मांग है कि ये युवाओं के भविष्य से जुड़ा हुआ मामला है, इसीलिए सरकार इसे गंभीरता से ले, महाराष्ट्र को नशा मुक्त कैसे बनाया जाए और उड़ता पंजाब के जैसा उड़ता महाराष्ट्र ना हो, इस पर सरकार ध्यान देना चाहिए, यह मेरी सरकार से अपेक्षा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहन के साथ क्षितिज देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।